अक्षय, खरं तर या दोन्ही गटाचे आंदोलक आमने-सामने येत आहेत आणि त्यामुळे हा तणाव निर्माण होतोय, मात्र सध्याची त्यांची मागणी काय आहे? हा खरं तर मराठा आंदोलक मनोज जारंगे पाटील यांचा आमरण उपोषण अंतरावली सराटेमध्ये सुरू आहे आणि लक्ष्मण हाके जे आहे ओबीसी आंदोलक त्यांचं उपोषण अंतरावली सराटेच्या वेशीवरच म्हणजे वडीवर्दी फाटा इथे सुरू आहे आणि कुठंतरी मराठा आंदोलकांकडनं जे आहे ते याच रस्त्यानं अंतरावली सराटी जाण्याचा आग्रह होतो आणि त्यामुळंच मराठा आंदोलक आणि ओबीसी आंदोलक जे ते आमने सामने येताना आपल्याला पाहायला मिळत. निश्चित अक्षय, तुम्ही सोबत रहा, आपण सध्याची ही लाईव्ह दृश्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचवूया. तर वडीगोद्रीमध्ये मराठा आणि ओबीसी आंदोलक यांच्यामध्ये पुन्हा तणाव निर्माण झालेला आहे. अगदी सकाळपासून ही परिस्थिती कायम आहे. दोन्ही गटाकडून जोरदार घोषणाबाजी प्रकारची आवश्यकता नाही. येणाऱ्या गाड्या मराठा समाजाचे आंदोलक मुद्दाम या ठिकाणी ओबीसी आंदोलकाच्या समोर येऊन एक मराठा लाख मराठा घोषणा देतात आणि एवढंच नाही तर शिवीगाळ करण्याचा सुद्धा प्रयत्न करायला लागलेले आहेत. आम्ही आत्तापर्यंत या ओबीसी समन्वयक म्हणून या आंदोलकांना आणि ओबीसी बांधवांना सांभाळण्याचा समजवण्याचा प्रयत्न करत आहोत. आमची प्रशासनाला विनंती आहे की या प्रशासनाने या ठिकाणी व्यवस्थितशीर मार्ग त्यांना काढून द्यावा आणि दोन समाज समोरासमोर येणार नाहीत याची दक्षता या ठिकाणी या शासनाने घ्यावी. नसता ओबीसी समाजसुद्धा या ठिकाणी कमी नाही. त्या ठिकाणी वीट का जबाब पत्तरसे दे जाएंगा फिर. खरं तर असं अजून मधून मराठा आणि आंदोलक आणि ओबीसी आंदोलक समोर येत तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तर गावकरी त्रस्त झाले असं गावकरी सांगतात. खरं तर सांगायचं तर ओबीसीचं आंदोलन हे वेशीवर चालू आहे आणि मराठा समाज आंदोलन गावामध्ये चालू आहे, परंतु काही समाजकंटक हेतुपुरस्करपणे ओबीसी समाजाचं आंदोलन छेडण्याचा प्रयत्न करत आहे, त्याच्यामुळे असा हा अनुचित प्रकार घडत आहे. तर मला प्रशासनाला अशी विनंती आहे की ओबीसी समाज जे आंदोलन सुरू आहे ते असं सुरू राहू द्यावं आणि त्यांच्या गावचं मराठा समाज आंदोलन हे सुरू राहू द्यावं. परंतु जर मराठा समाज काही समाजकंटकाने ओबीसी समाजाच्या आंदोलनात छेडण्याचा प्रयत्न केला तर ओबीसी समाजाच्या स्टाईलने त्यांना उत्तर दिलं जाईल आणि ओबीसी समाज शांत बसणार.